नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 पडलेले गणित आणि बुद्धिमापनचे क्वेश्चन पाहणार आहोत. आता आपण काय पाहणार आहोत तर भंडारा जिल्हा पोलीस भरतीचा या अगोदर 2024 जो कठीण पेपर होता तो कठीण पेपर आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता मुलांनो, यामध्ये एक क्वेश्चन होता बघा. क्वेश्चन काय होता बघा, सर्वांनी लक्ष द्या. बघा क्वेश्चन असा होता, 509.99 चे 33.30003% बरोबर किती. आता विद्यार्थी मित्रांनो, या जर क्वेश्चनचा तुम्ही विचार केला तर हा क्वेश्चन सोडवायचा कसा. आता 509.99 चे 33.30003% काढायचं म्हणलं तर किती अवघड आहे, खूप अवघड आहे. पण याला सोपं कसं करायचं तर सर्वात महत्वाचं काय, ह्याच्या अगोदर पर्याय बघा. ह्याचे पर्याय काय बघा, पहिला पर्याय 140, दुसरा पर्याय आहे 185, तिसरा पर्याय याला 155 आणि चौथा पर्याय आहे 170. आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, 509.99 म्हणजे काय, हे कितीला जवळ आहेत तर 510 जवळ आहेत. म्हणजेच काय बघा, ऐका, 510 चे म्हणलं गुणाकार असतो. आता टक्के काय बघा, 33%. मग 33.30003 असू द्यात, आपण काय करू, फक्त त्याचे 33% काढू. जर आपण याचे जर 33% काढले तर काय करावं लागेल, 33% म्हणजे 33/100 येतं. मग बघा काय का, ह्या शून्याला हा शून्य गेला, लक्षात येत आहे. मग काय येणार बघा, 51 × 33 करून घ्या. चला, 3 × 1 = 3 आणि 3 × 5 = 15, 0. पुन्हा 3 × 1 = 3 आणि 3 × 5 = 15. म्हणजे काय येणार इथं बघा, 3 इथं येणार, 8 इथं येणार, 6 = 1. मग आता बघा छेद किती आहे, 10. म्हणजे 1683/10 म्हणजे याचा अर्थ काय, 168.3 हे याचं उत्तर आहे. म्हणजे जवळचं, कारण की आपण ह्याच्या ॲक्युरेट किमती घेतल्या आहेत का, नाही. म्हणजे हे तर 33.3003 आहे, 30003 आहे. मग आता याच्या जवळचं काय आहे तर 170. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 170 आहे. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन सोडवायचा आहे. सर्वांना समजलंय का, तर लक्षात ठेवा, ह्या पद्धतीनं हा क्वेश्चन काय झाला पाहिजे, सॉल्व्ह झाला पाहिजे. तर आपण काय करणार आहोत, ही सिरीज आपण अशीच चालू ठेवणार आहोत. मग असे वेगवेगळे क्वेश्चन जर पाहण्यासाठी आपण काय केलं आहे बघा, आपण सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यामार्फत आपण 11,038 संभाव्य प्रश्न 2024 संदर्भात, म्हणजे आत्ताचा जो मुंबईचा पेपर होणार आहे ह्याच्यामध्ये संभाव्य प्रश्न कसे असतील बघा, 110 प्रश्नपत्रिका आहेत, यामध्ये संभाव्य प्रश्न कसे असतील किंवा कसे क्रमिक पुस्तकावर प्रश्न पडतील, गेल्या वर्षी पेपरचं स्वरूप कसं होतं आणि आत्ताचे 2024 सगळे पेपर अनालिसिस करून आपण या पुस्तकामध्ये काय केलं आहे, व्यवस्थित त्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. तर हे पुस्तक तुम्ही काय करा, व्यवस्थित पद्धतीने मिळवा. म्हणजे याच्यासाठी काय, तर घरपोच मिळवण्यासाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. नंबर आहे बघा, 75 85 75 86 16 46 93. घरपोच पुस्तक हवं असल्यास या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपण काय केलंय, आता नीट आहे का बघा, यामध्ये आपण काय केलंय, चालू घडामोडी आवृत्ती 2, म्हणजे आपण काय करतोय बघा, चालू घडामोडी आवृत्ती 2 सह्याद्री करिअर अकॅडमीचं पुस्तक आहे बघा हे. तर दुसरी आवृत्ती, इथं लक्ष द्या, आवृत्ती 2 आणि याच्या अगोदर ही पहिली आवृत्ती पण आहे. पण आता काय केलं आपण, मुंबईच्या दृष्टिकोनातून सर्व, म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सरळ सेवेसाठी ही दुसरी आवृत्ती आपण काय केले, आता आणलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य काय, ह्याच्यामध्ये आपण लाडली बहना योजनेचे जे निकष आहेत
ते दिलेत. आता पॅरिसच्या ऑलिम्पिक 2024 हे त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आत्ताचं नवीन मंत्रिमंडळ मुंबईला कसे प्रश्न येतील ह्या चालू घडामोडीवर ते प्रश्न काय केले आपण ह्या चालू घडामोडीमध्ये ऍड केलेले आहेत. ह्याच्या अगोदर आपण पहिली पण आवृत्ती होती, पण लक्षात ठेवा इथं पहिली आवृत्ती आणि इथं नवीन आपली दुसरी आवृत्ती, लक्षात ठेवा. लक्षात येत आहे, आपल्या आवृत्ती क्रमांक 2 आलेली आहे, मार्केटमध्ये आहे, प्रत्येक बुक स्टॉलला ही उपलब्ध आहे. तर लक्षात ठेवा, तुम्ही काय करा, ही खरेदी करू शकता. आता आपण दुसरा एक प्रश्न पाहणार आहोत. बघा, हा प्रश्न सर्वांना समजला असेल. दुसरा प्रश्न आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. बघा प्रश्न, बघा समजला असेल हे सर्वांना. म्हणजे 509 म्हणजे किती अवघड होता, पण किती सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवलाय हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपण काय करणार आहोत, हे सिरीज आपण अशीच चालू ठेवणार आहोत. चला पुढचा प्रश्न आहे. बघा प्रश्न खूप महत्वाचे आहेत, तुम्ही काय करा, याचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. आता प्रश्न असा आहे, बघा एका आयताची लांबी आणि रुंदी ही 4-7 या गुणोत्तरात आहेत. म्हणजे प्रश्न काय, बघा एका, प्रश्न फळ्यावर लिहितोय, एका आयताची लांबी व रुंदी, एका आयताची लांबी व रुंदी या 4-7, प्रश्न बघा 4-7 या प्रमाणात, 4-7 या प्रमाणात आहेत. प्रश्न बघा, एका आयताची लांबी व रुंदी 4-7 या प्रमाणात आहेत. जर परीघ, जर परीघ 88 सेमी असेल, जर परीघ 88 सेमी असेल असेल तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा किंवा किती, अशा पद्धतीचा हा एक प्रश्न आलाय भंडारा. आपण सगळे प्रश्न घेणार आहोत, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, प्रश्न खूप महत्वाचे आहेत. आता नीट ऐका बघा, एका आयताची लांबी, इथं बघा नीट बघा थोडस, हा प्रश्न रुंदी आणि लांबी पाहिजे. कसं पाहिजे बघा, इथं काय पाहिजे, तर इथं पाहिजे रुंदी आणि इथं पाहिजे लांबी. हा इथं पाहिजे रुंदी आणि इथं पाहिजे लांबी. प्रश्न कसा आहे बघा, एका आयताची, कारण की रुंदी काय असणार आहे, छोटी असणार आहे, रुंदी आणि लांबी या किती प्रमाणात आहेत, तर 4-7 म्हणजे जसा प्रश्न आहे तसा मी काय केलाय फळ्यावर लिहिलाय, 4-7 प्रमाणात आहेत. जर परीघ 88 सेमी असेल तर विद्यार्थी मित्रांनो कसा सोडवायचा प्रश्न, सर्वात महत्वाचं काय करा ऐका, हा एक आयत आहे समजा, हा आयत आहे. मग आता आयताची रुंदी समजा मी 4x घेतली आणि लांबी किती घेतली, 7x, कारण 4-7 अशा पद्धतीने घेतल्या तर हे तर 4x आणि येतं तर 7x. मग आता तुम्हाला काय माहित पाहिजे, बघा हिथं आयताचा परीघ दिलाय 88 सेमी, लक्षात आलं, हिथं आयताचा परीघ किती दिलाय, 88 सेमी, समजतंय. मग आता काय करू आपण, ऐका, आयताची परिमिती बरोबर, लक्षात ठेवा, 2 एल अधिक बी हे याचं सूत्र आहे, लक्षात येते. मग आता 88 जर असेल परीघ तर काय येते बघा, सर्वांना महत्वाचं कळलं पाहिजे, मग काय येणार, 2 बघा लांबी काय येणार, 7x आणि रुंदी किती येणार, 4x. चला या दोन ह्याला जर टाकलं तर इथं किती येतं विद्यार्थी मित्रांनो, 44, किती आलं, 44. मग 4 आणि 7 दोघांची बेरीज झाली 11, मग 11 इकडे काय गुणिले इकडे आले भागिले होतील, मग 44/11 बरोबर 1 किंमत मिळेल. मग 11 × 44 1 किंमत आली किती, 4, समजलंय सर्वांना, 1 किंमत किती आली, 4. मग बघा इथं जर तुम्ही काढलं 4 × 4 = 16, म्हणजे इथं किती आली रुंदी, 16. इथं जर बघितलं 7 × 4 = 28, म्हणजे लांबी किती आली, 28. समजतंय सर्वांना, म्हणजे रुंदी आली 16 आणि लांबी किती आली, 28. मग तुम्हाला विचारलंय काय, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती, खूप महत्वाचे असे प्रश्न तुम्ही बघा, थोडस मुंबईच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न बघा. मग आयताच्या क्षेत्रफळाचे जर सूत्र बघितलं, आयताचे क्षेत्रफळ तर काय येतं,
लांबी गुणिले रुंदी, एल गुणिले बी, समजतंय? मग लांबी किती आली आपली बघा 28, बरोबर, रुंदी किती आली बघा 16, मग 16 गुणिले तुम्हाला काय करावं लागल 28 करावं लागल. आता बघा 16चा पाडा पाठ पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे बरं का, लक्ष ठेवा. 16चा पाडा पाठ नसेल तर काय करावं हे महत्वाचं कळलं पाहिजे, नाही तर कसं असतं नवीन पोलीस भरती करणारे असतात हे कसं आलं हे तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात येत आहे? म्हणून 16चा पाडा पाठ पाहिजे, नसेल पाठ बघा गुणाकार कसा करायचा ते शिकवतोय अगोदर. मग काय करा गुणिले 16 करा, लक्षात आलं? 6 8 8 4 हातच्याला गेले 4, 6 2 12 आणि 4 किती येणार 16, लक्षात येते? समजतंय सर्वांना? मग इथं काय करा, दशक स्थानानं गुणताना 0 लिहा, पुढं काय करा 1 न गुणा, म्हणजे इथं येणार 28, इथं आलं 8, ह्यांची बेरीज करतात, इथं 8 7 14 हातच्याला 1 4, म्हणजे टोटल यांचं क्षेत्रफळ किती आलं 448 चौरस सेमी, लक्षात आलं? ह्याचं उत्तर आहे 448 चौरस सेमी. हे का सांगतोय? हे बेसिक खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आता तुम्ही जर सगळे पेपर बघितले तर सर्व पेपर हे बेसिकवर आलेले आहेत, समजतंय? सर्वांनी व्यवस्थित बघा, म्हणजे सूत्र काय काय माहीत पाहिजेत, तर आयताची परिमिती माहीत पाहिजे, काय माहीत पाहिजे बघा, 2 कंसात लांबी अधिक रुंदी परिमिती आहे आयताची, किंवा एखादा काय म्हणेल सर 2 गुणिले करू का, हो, कंसाच्या बाहेर आल्यानंतर गुणिले असतं, आणि आयताचं क्षेत्रफळ काय असतं विद्यार्थी मित्रांनो, लांबी गुणिले रुंदी, लक्षात ठेवा. म्हणून साधे साधे प्रश्न तुम्ही काय करा, थोडे काय करा अगोदर, जे प्रश्न अवघड अवघड आहेत ते तर मी सगळे सोडवून देणार आहे, सगळे ट्रिक्सनं सोडवून देत आहोत आपण, पण जे आत्ताचे सोपे सोपे प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न काय करा, तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा, जितका तुम्ही व्यवस्थित त्या निकषवाय अभ्यास कराल तेवढं तुम्हाला काय होईल याचा फायदा होईल. चला पुढे बघा, आता हा प्रश्न कळला, मग बघा आता आपण काय केले तर लक्षात ठेवा, आपण काय करतोय मुंबईच्या दृष्टिकोनातून, म्हणजे बघा आता मुंबईच्या दृष्टिकोनातून आपण हा म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी वेगवेगळ्या आपण काय करतोय 11,000 अतिसंभाव्य प्रश्नसंच 2024 दृष्टिकोनातून हा आपण काय केला, आता प्रत्येक बुकस्टॉलला हा उपलब्ध आहे, म्हणून तुम्ही काय करा हा प्रश्नसंच घ्या आणि त्याचा व्यवस्थित सराव करा, व्यवस्थित खूप व्यवस्थित सराव करा. आणि चालू घडामोडी या पुस्तकाची आपली दुसरी आवृत्ती मार्केटमध्ये आली बघा, दुसरी आवृत्ती प्रत्येक बुकस्टॉलला उपलब्ध आहे, आणि तुम्हाला जर घरपोच मिळवायचं असेल, घरपोच मिळवायचे असेल तर लक्षात ठेवा मी काय सांगतोय बघा 75 88 16, बघा 75 88 16 46 93 नंबर दिसतोय का बघा, काय म्हणतोय बघा, आपल्याला हे पुस्तक आवृत्ती दुसरी आणि 11,000 प्रश्न अतिसंभाव्य सर्व प्रश्नपत्रिकेसाठी, तर लक्षात ठेवा 75 88 16 46 93 या नंबरवर तुम्ही काय करा संपर्क करा, तुम्हाला घरपोच पुस्तक उपलब्ध होईल, लक्षात येते सर्वांना? घरपोच हे पुस्तक काय केलं जाईल, तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल, सर्वांना समजतंय? आता पुढे बघा, आता एक आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, तर एक प्रश्न असा एक थोडासा कन्फ्यूज प्रश्न आहे, तर तो प्रश्न तुम्हाला सांगतो मी, नीट बघा, थोडस अभ्यास करून बघायचा आपल्याला. प्रश्न असा आहे बघा, प्रश्न असा आहे 1 ते 10 च्या दरम्यान, प्रश्न बघा 1 ते 10 च्या दरम्यान सम संख्यांची बेरीज किती, प्रश्न खूप महत्वाचा थोडासा वादग्रस्त ठरलाय 2024 चा प्रश्न. आता प्रश्न असा आहे बघा, नीट बघा, विचार करा थोडासा. त्यांनी असं म्हटलंय 1 ते 10 च्या दरम्यान समसंख्या आणि त्यांची बेरीज विचारली. आता मुलांना तुम्ही जर विचार केला या प्रश्नाचा 1 ते 10 च्या दरम्यान म्हटलं तर काय काय येतात बघा, 2 येतं, 1 4 येतं, 6 येतं आणि 8 येतात. म्हणजे बघा 1 ते 10 च्या दरम्यान, दरम्यान म्हणतोय, दरम्यानचा अर्थ काय होतो,
च्या मध्ये. प्रश्न नीट बघा, दरम्यानचा अर्थ असा होतो च्या मध्ये. आणि असं विचारलं असतं तर बघा इथं बघा, मग ह्यांची बेरीज काय येईल बघा, बरं ह्यांची करा बेरीज फक्त डायरेक्ट बघा. सर्वांची बेरीजीचं उत्तर काढलं तर 20 येतं च्या दरम्यान, बरं का. आता तुम्हाला असं विचारलं असतं तर 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. पर्यंत शब्द नीट आहे का डोक्यात, थोडस व्यवस्थित नीट बघा. मग 1 ते 10 पर्यंत म्हटल्यानंतर काय असतं, 2 आलं असतं, 4 आलं असतं, 6, 8 आणि 10 ह्या सर्वांची बेरीज किती आली असती विद्यार्थी मित्रांनो, 30. थोडस लक्ष द्या, शब्द म्हणजे हे कधी आली असती, ही बेरीज कधी असती सांगा मला. 1 ते 10 पर्यंत हा शब्द महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. म्हणजे इथं जर विचारलं असतं 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, तर उत्तर किती आलं असतं, 30. आणि 1 ते 10 दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज किती, तर उत्तर किती आलं असतं, 20. खूप महत्वाचा, खूप इम्पॉर्टंट सातारा पोलीस भरतीला आलेला हा प्रश्न आहे. फक्त मी मध्ये का घेतला, तर फक्त थोडासा सर्व विद्यार्थ्यांची मागणी होती की सर याचं उत्तर काय उत्तर काय. तर इथं दोन्ही पर्याय होते, थोडंसं शब्द कसे आहेत या शब्दावरून तुम्ही काय करा, या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित सोडवा. समजतंय सर्वांना, ओके. चला आता पुढे बघा, पुढे बघा काय का, पुढचा महत्वाचा एक प्रश्न बघा कसा विचारलाय बघा, म्हणजे तुम्हाला खूप महत्वाचे. भंडारा जिल्ह्याचा जर तुम्ही पेपर व्यवस्थित बघितला तर तुम्हाला काय होतंय, हा प्रश्न व्यवस्थित तुम्हाला समजला पाहिजे. प्रश्न असा आहे बघा, ऐका. येणे 9 डावांसाठी एक विशिष्ट सरासरी, बघा प्रश्न असा लिहितो फळ्यावर, प्रश्न आहे बघा खूप महत्वाचा आहे. येणे बघा, येणे 9 डावांसाठी, 9 डावांसाठी येणे 9 डावांसाठी एक विशिष्ट धावांची सरासरी आहे, विशिष्ट धावांची सरासरी आहे. नीट आहे का, प्रश्न नीट बघायचा आपल्याला. येणे 9 डावांसाठी एक विशिष्ट धावांची सरासरी आहे, असाच प्रश्न आहे बरं का. पुढे बघा काय म्हणलंय, 10व्या डावात त्याने 100 धावा केल्या. आता 10व्या डावात त्याने किती धावा केल्या, 100 धावा केल्या, त्यामुळे त्याची सरासरी 8 वाढली, त्याची सरासरी 8 वाढली बरं का, 8 वाढली. तर त्याची नवीन सरासरी किती, त्याची नवीन सरासरी किती. खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न परीक्षेला विचारला. आता मुलांना एवढं लक्ष द्या, तुम्ही जर बघितलं, एवढं लक्ष द्या का, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जर बघितलं या प्रश्न कसं सोडवायचं आहे, आता बघा ऐका, मुलांना एवढं लक्ष द्या, सगळ्यात महत्वाच्याचे हायलाईट करा. पहिलं घटक, त्यानं 10व्या डावात किती धावा केल्यात, तर 100 डावा केल्यात. आता इथं एक शब्द आला, 8 वाढली, खूप महत्वाचा घटक आहे बरं का, 8 वाढली. मग आता काय बघू आपण, ऐका एक लक्ष द्या, इथं लिहितो बघा, इथं 10व्या, ऐका, 10व्या डावातील धावा, आता वाढली असेल तर वजा करा, वजा ऐका, वजा एकूण डाव गुणिले वाढलेली सरासरी. आता वाढली बरं का, मग इथं वाढली आहे म्हणून, कमी झालं असलं तर इथं अधिक केलं असतं, हा.
मग आता दहाव्या डावातील डावा किती विद्यार्थी मित्रांनो, 100 वाचा, लक्षात आलं? बर, आता एकूण डाव, मग एकूण डाव कोणते घ्यायचे आपण, हे 9. मग काय करा, 9 × कितीने वाढली सरासरी, 8 कितीने वाढली, 8 लक्षात आलं, कितीने वाढले, 8. मग बघा, 100 - 8 किती येणार विद्यार्थी मित्रांनो, 72. मग 100 - 72 केली तर नवीन सरासरी किती मिळते विद्यार्थी मित्रांनो, 28. समजलंय सर्वांना, नवीन सरासरी विद्यार्थी मित्रांना 28 मिळते. म्हणून लक्षात ठेवा ऐका, हा हे तो खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत. येणे 9 एक विशिष्ट धावांची सरासरी आहे. बघा हा प्रश्न असा सिद्ध झालाय भंडाऱ्याला, 10 डावात त्याने 100 केल्या त्यामुळे त्याची सरासरी 8 वाढली, त्याची नवीन सरासरी किती, तर लक्षात ठेवा का, बघा 10 डावातील 10 वजा एकूण 9 वाढलेली सरासरी, डन. मग 10 डावातील 10 किती काढलेत त्यानं, 100. ओके, डन. पुढं मग इथं काय येणार बघा, एकूण 9 किती घ्यायचे, 9 वाढलेली सरासरी 8, 9 × 8 = 72 वजा करायचं वाढले असेल तर. आणि तर जर कमी झाली असती, असा शब्द असता कमी, तर काय केलं असतं आपण, इथं अधिक केलं असतं, लक्षात आलं, इथं अधिक केलं असतं, पुढे सरासरी उत्तर आलं असतं. समजतंय सर्वांना, हा एक काय झालाय बघा, भंडारा पोलीस भरती हा एक प्रश्न काय केलेला आहे, परीक्षेला आलेला आहे. समजतंय सर्वांना, असे वेगवेगळे प्रश्न आहेत बघा. आपण काय केलंय, आत्ताच्या आपण जे 11,000 जो प्रश्न संच आहे विद्यार्थी मित्रांनो, या 11,000 प्रश्न संचामध्ये आपण वेगवेगळे प्रश्न ऍड केलेत, वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे म्हणजे सर्वच विषयाचे, बरं का. हे गणित बुद्धिमापनचं झालं, मराठीचे पण इतके ब्रँडेड प्रश्न आहेत, खूप महत्वाचे आणि जे संभाव्य आहेत ते. म्हणून तुम्ही काय करा, प्रथम ते पुस्तक व्यवस्थित खरेदी करा. जर पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लक्षात आलं बघा, 75, 88, 16, 46, 93 लक्षात आलं, नंबर लिहितो फळ्यावर बघा, 75, 88, 16, 46, 93 घरपोच पाहिजे असेल आणि लक्षात ठेवा, तर तुम्ही काय करा, या नंबरवर संपर्क करा. सर्वात महत्वाचं, आपली पहिली एक चालू घडामोडीची आवृत्ती होती, 2 सेम दिसतात, संदर्भ नीट आहे का, 2 आपल्याला काय होतात, सेम दिसतात. पण हा शब्द खूप महत्वाचा आहे, कोणता शब्द, आवृत्ती दुसरी, हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणून इथं दुसरी आवृत्ती आपण काय केली, आता तयार केली, आता नवीन मार्केटमध्ये आलेली आहे, तुम्ही काय करा, ती आवृत्ती खरेदी करू शकता, लक्षात आलं. आणि खरेदी करायची असेल तर या नंबरवर काय करा, तुम्ही संपर्क करा. आपण असेच वेगवेगळे प्रश्न पाहूत, यासाठी आपण काय करू, आज इथं लेक्चर थांबू, चालते, ओके, धन्यवाद.